आताच्या घडीला भारतीय राजकारणातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसच्या सर्वे सर्वा सोनिया गांधी सगळ्या पक्षांचं ऐक्य घडवून आणण्याची खटपट करत आहेत. या उद्योगात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सामील करून घेतलंय. गेल्या आठवड्यात दिल्लीत सोनिया गांधींनी सगळ्या राजकीय नेत्यांसाठी प्रीती भोजन ठेवलं होतं. पवार या डिनर डिप्लोमसीत सक्रिय होते. दुसऱ्याच दिवशी त्यांनी राहुल गांधींशीही चर्चा केली. पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं यासाठी पक्षांतर्गत जोरदार हालचाली सुरू झाल्यात. शरद पवारांना काँग्रेसची ऑफर. शरद पवार नरेंद्र मोदींना पर्याय. पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार. शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार. आता थोडा भविष्याचा प्रश्न म्हणून काँग्रेस की भाजप. काँग्रेस. आता थोडा भविष्याचा प्रश्न म्हणून काँग्रेस की भाजप. काँग्रेस. शरद पवारां एवढा मोठा आणि कर्तव्यगार नेता आज देशपातळीवर नाही. राजकारणातले डावपेच आणि इतर पक्षांना सोबत घेण्याचं उत्तम कसब पवारांकडेच. जवळजवळ सगळ्याच राजकीय नेत्यांशी पवारांचे जवळचे आणि आपुलकीचे संबंध. हे पॉलिटिकल मॅनेजमेंट आपल्याला जमणार नाही हे सोनिया गांधींच्या लक्षात आलंय. भविष्यात गांधी नेहरू घराण्याव्यतिरिक्त पक्षाचा सदस्यही काँग्रेसचं नेतृत्व करू शकतो. 2004 साली झालेल्या निवडणुकीत आम्ही डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशाचं पंतप्रधानपद दिलं होतं. भाजपला एक धक्का जोर से द्यायचा असेल तर काँग्रेसला शरद पवारांची मदत घेणं गरजेचं आहे. आघाडीचं राजकारण बरंच विचित्र असतं. त्यातल्या विसंगतींची सुसंगती लावण्यासाठी शरद पवारांसारखा लोखंडाचे चणे खाल्लेला नेता सोबत हवा हे सोनिया मॅडमना आता कळून चुकलंय. त्यात सोनिया गांधींची स्वतःची तब्येत अलीकडे नाजूक झाली आहे. राहुल गांधींकडे काँग्रेसची सर्व सूत्रं आली असली तरी वय अनुभव आणि समज अजून हवी तितकी परिपक्व नाही आहे. अशा वेळी तेल लावून राजकीय आखाड्यात उतरलेल्या पैलवानांना राहुल कयात ठेवू शकतील का हा मुद्दा उपस्थित केला जातोय आणि ते आजचं वास्तवही आहे. हे वास्तव सोनिया गांधी समजून घेत असतील आणि मोदींविरोधात प्रस्तावित आघाडीचं नेतृत्व पवारांच्या हाती सोपवायला त्या तयार झाल्या असतील तर देशाचं राजकारण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलंय असं म्हणावं लागेल. पण हे सगळं जुळून येण्यासाठी बरंच काही घडावं लागेल. त्यासाठी काँग्रेस आणि पवार हे नातेसंबंध समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या 40 वर्षातला कभी खुशी कभी गम असा चढ उतारांचा हा आलेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायानं भाजपविरुद्ध आघाडी करण्याचे मनसुबे सोनिया गांधी आणि शरद पवार भले आज रचत असतील पण 40 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसविरुद्ध विरोधी पक्षांना एकत्र केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं. पुरोगामी लोकशाही दलाचे मुख्यमंत्री म्हणून पवारांचा वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी शपथविधी झाला. या सरकारमध्ये जनता पार्टी लोकदल संघटना काँग्रेस आणि पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेला आमदारांचा एक मोठा गट सामील झाला. पुलोदमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाट मिळाली. एक म्हणजे काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकछत्री अंमल संपला आणि युती किंवा आघाडीचं पर्व सुरू झालं. दुसरं एक मुरब्बी नेता म्हणून पवारांचं कर्तृत्व देशपातळीवर सिद्ध झालं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या लेखी पवार गद्दार ठरले. इथूनच सुरू झाली काँग्रेस आणि पवारांची लव्ह हेट रिलेशनशिप. 1980 जानेवारीत जनता पार्टीचा दणदणीत पराभव करून इंदिरा गांधी केंद्रात सत्तेत परतल्या. आल्या आल्या त्यांनी बिगर काँग्रेसी सरकारं बरखास्त केली. त्यात पवारांचं पुलोद सरकारही गडगडलं. पण त्याआधी इंदिरा गांधींनी पवारांना आपल्या बाजूनं वळवण्याचा एक छोटासा प्रयत्न करून पाहिला. नव्या काँग्रेस राजवटीशी जुळून घ्या आणि संजय गांधींना सहकार्य करा असं इंदिराबाईंनी पवारांना सुचवून पाहिलं. पण पवारांनी ते मानलं नाही. परिणामी पुलोद सरकार बरखास्त झालं. पुढची 6 वर्ष शरद पवार महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची मोठ बांधण्यासाठी आणि स्वतःचा समाजवादी काँग्रेस पक्ष वाढावा यासाठी नेटानं प्रयत्न करत होते. पण अंतुलेंचं सिमेंट प्रकरण किंवा पवारांनी काढलेली शेतकऱ्यांची दिंडी अशा तुरळक घटना वगळता विरोधी पक्ष काँग्रेसला नामोहरम करू शकला नाही. पण दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा बाबासाहेब भोसले शिवाजीराव निलंगेकर असे दुबळे मुख्यमंत्री नेमून स्वतःचंच नुकसान करून घेतलं. दरम्यान पंजाब प्रकरणात इंदिरा गांधींनी कणखर भूमिका घेतली आणि अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवलं.
1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. दिल्लीत राजीव गांधींची राजवट आली. राजीवजींनी नव्या दमाचे सहकारी निवडले. काँग्रेसच्या जुन्या खोडांना चार हात लांबच ठेवलं आणि पक्ष सोडून गेलेल्यांना या चिमण्यांनो परत फिरारे टाईप आवाहन केलं. जुनं सगळं विसरून काँग्रेसमध्ये परत या असं पवारांना दिल्लीवरून निरोप येऊ लागले. पवार आणि राजीव गांधी जवळजवळ एकाच वयाचे होते. दुसरं म्हणजे पवारांचं राजकीय चाणाक्षपणा आणि प्रशासकीय कौशल्य वादातीत होतं, आजही आहे. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण हे इंदिराबाईंच्या काळातले नेते, तर पवार आणि राजीव नव्या पिढीचे होते. 1986 साली औरंगाबादेत झालेल्या एका विराट सभेत राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी त्यांचा समाजवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि 2 वर्षांनी ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. नंतरचा घटनाक्रम वेगानं घडतो. 1991 साली राजीव गांधींची हत्या झाली आणि पी व्ही नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. पण पवारांच्या काही समर्थकांमुळे काँग्रेस नेतृत्व सावध झालं आणि पवारांचं पंतप्रधानपद हुकलं. राव यांच्या मंत्रिमंडळात पवारांना मानाचं संरक्षण खातं मिळालं हे खरं, पण सोनियाबाईंच्या अंतस्थ वर्तुळात पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल पुन्हा कुजबूज सुरू झाली. 1992 साली मुंबईत दंगली झाल्या आणि नरसिंहरावांनी पवारांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवलं. 2 वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. राज्यात सेना भाजप युतीची सत्ता आली. 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या मुद्द्यावर पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि लगेचच काँग्रेसशी युती करून महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाले. केंद्रात पवार कृषी मंत्री झाले. ते 2014 पर्यंत सत्तेत होते. पवारांचा हा राजकीय पट पाहिल्यावर एक मुद्दा स्वच्छपणे लक्षात येतो. पवारांचं आणि काँग्रेस पक्षाचं नातं तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना अशा स्वरूपाचं आहे. पवारांवर विश्वास ठेवावा की नाही अशी एकीकडे मनात धाकधूक, तर दुसरीकडे पवार आपल्याच बरोबर असलेले बरे अशी काँग्रेसची अवस्था आहे. तर पवारांपुढचा पेच असा की स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता काबीज करता येत नाही तेव्हा काँग्रेस बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. काही वर्षांपासून काँग्रेस आपल्या मित्रपक्षांकडे तोऱ्याने वागत असे. काँग्रेसचं हे हडेलहप्पी वागणं शरद पवारांना मान्य नाहीये. पण आज यमुनेच्या पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलंय. काँग्रेसला आज देशात मित्रपक्षांची गरज आहे आणि केंद्रात सत्तेचं समीकरण जुळून आणणाऱ्या चाणक्याचीही. पवारांहून जास्त मोठा चाणक्य आज देशात दुसरा तरी कोणी नाही. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी. दिनेश, शरद पवारांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याची विरोधकांची ही रणनीती नेमकी काय आहे? हे सारं खरंच जुळून येईल का, अस्तित्वात येईल का? नक्कीच हेमाली, राजकारणात सर्व पर्याय खुले असतात. सर्व शक्यतांची चाचपणी नेहमी होत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 50 वर्षांची राजकीय वाटचाल, ही जी प्रदीर्घ राजकीय वाटचाल आहे ती जर पाहिली तर सुरुवात काँग्रेसपासून बंड, पुलोद, पुन्हा काँग्रेस आणि पुन्हा NCP म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना. आणि ज्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती तो काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा आता कालबाह्य झालेला आहे. आणि स्वतः त्याचे एकूण जे संकेत मिळत आहेत की अलीकडच्या काळात पवार आणि गांधी घराण्याची जवळीक वाढताना दिसते आहे. मग ती डिनर डिप्लोमसी असेल किंवा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः पवारांच्या घरी येणं, त्यांच्याशी चर्चा करणं ही एक भेट ऑफिशियली मानली जाते आहे. पण आणखी काही बैठका राहुल गांधी यांच्या शरद पवारांशी झाल्या आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. आणि शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं यासाठी स्वतः गांधी घराण्यातून आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून प्रयत्न वजा हालचाली खूप जोराने होताना दिसत आहेत. मात्र सर्व पवारांवर अवलंबून आहे नेमकं काय करावं. आता हे नेमकं का होत आहे तर देशात लोकसभा निवडणुका येण्यासाठी आता अवघं 1 वर्ष राहिलेलं आहे आणि सर्वच राजकीय पक्ष आपापली व्यूहरचना आखायला लागलेले आहेत. आणि त्यानुसार भाजप आणि पर्यायानं नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जर रोखायची असेल तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि स्वतः त्यासाठी सोनिया गांधींनी पुढाकार घेतला आहे, शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे आणि डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून 20 राजकीय पक्ष एकत्र दिसले. UPA पुन्हा एकत्र एक आकार घेताना दिसत आहे. पण या सगळ्या एकसंघ मोर्चाचं नेतृत्व कोणी करावं याबाबतीत
तर्क लढवले जात आहेत त्यानुसार शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्यासाठी पर्याय ठरू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते किंवा तशी चर्चा जोरदार चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडताना दिसते आहे. शरद पवार हे जर थेट काँग्रेसमध्ये आले तर महाराष्ट्र केंद्रात जर हे शक्य असेल तर महाराष्ट्रात कशा पद्धतीनं त्याची रचना असेल हा नंतरचा विषय आहे. पण नरेंद्र मोदी यांना रोखणं हा सध्या देशापुढे सर्वात महत्त्वाचा विरोधकांपुढे त्यांचा एक प्रश्न असेल किंवा मुद्दा असेल आणि त्या दृष्टीने व्यूहरचना आखली जाते आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना पर्याय ठरू शकतात का? तर गेल्या लोकसभा निवडणुकीत बघितलं की ज्या पद्धतीने एकूण या दोन पक्षांमध्ये राजकीय वॉर झालं, शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व हे सर्व पक्षांना मान्य असू शकतं आणि त्या दृष्टीने सर्व हालचाली होत आहेत. 26 मार्चला ममता बॅनर्जी यांच्याशी भेट आहे. दक्षिणेतल्या AIDMK DMK या पक्षांशी सुद्धा शरद पवार यांची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांचा सर्व राजकीय पक्षांमध्ये संवाद आणि संचार खूप चांगला आहे, त्यामुळे कदाचित जर नरेंद्र मोदींना रोखायचं असेल तर हे घडण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. जर आपण अलीकडच्या काळात बघितलं तर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची जी प्रकट मुलाखत घेतली त्यातही त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला की भाजप की काँग्रेस, तर ते म्हणाले होते की नक्कीच काँग्रेस. दुसरा असा मुद्दा आहे की याआधी जेव्हा 2014 साली नरेंद्र मोदी यांचा केंद्रातल्या राजकारणात उदय झाला आणि स्वतः नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हा पवार आणि नरेंद्र मोदी यांची मैत्री किंवा सूर जुळू लागले होते. स्वतः मोदी यांनी काही वर्ष एक साधारण 2 वर्षांपूर्वी विधान केलं होतं की ते पवारांचं बोट पकडून राजकारणात आले आहेत. ज्या पवारांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच पवारांच्या बारामतीत ते गेले होते. हे सर्व संदर्भ जरी असले तरी त्यावेळी पवारांनी फार त्यावर भाष्य केलं नव्हतं, कार्यक्रम जाहीर झाले होते. पण नोटबंदीसारखा जो महत्त्वाचा मुद्दा असेल किंवा देशात आणि राज्यात जी सामाजिक अशांतता आणि तसे प्रयत्न होताना दिसत आहेत, आज शरद पवार त्या विषयांवर उघडपणे बोलताना दिसत आहेत. विशेषतः नोटबंदी या विषयावर ते खूप उघडपणे बोलताना दिसत आहेत, कारण त्याचे पडसाद किंवा त्याचे प्रतिकूल परिणाम जनतेच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत आणि या सर्व वातावरणाची किंवा मोदी विरोधी वातावरणाची चाहूल किंवा तसे संकेत मिळू लागल्याने स्वतः पवारही पुन्हा एकदा त्याच राजकीय ताकदीने ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत. आणि शेवटी राजकारण हा जरतरचा आणि सर्व पर्यायांचा सर्व पर्याय खुले असण्याचा एक प्रयत्न असतो, तर राजकारणात काही घडू शकतं. पवारांवर सर्व अवलंबून असेल की नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीने ही विरोधी पक्षांची मोड बांधायची. एक वर्षामध्ये नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.